नमस्कार मराठी नौकरी कट्टा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुमच्यासाठी परत एक नवीन जबरदस्त जॉबचा अपडेट्स मी घेऊन आलेली आहे। आजचं जे जॉबचा अपडेट्स आहे दिवाळी स्पेशल जॉबचा अपडेट्स आहे। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मी जे तुम्हाला आज व्हिडिओ मध्ये सांगणार आहे ती सर्व डिटेल्स सर्व इन्फॉर्मेशन सर्वात पहिले तुम्ही समजून घ्या, म्हणजे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा, व्हिडिओला बिल्कुल भी स्किप करू नका। जर तुम्हाला दररोज असे जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळवायचे असेल, दररोज तुम्हाला अशा नवनवीन जॉबचे अपडेट्स तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि साईडला बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। तर आजची जी जॉबची अपडेट्स आहे ती जॉबची अपडेट्स आहे अमेझॉन कंपनीकडनं इथं रिलीज झालेल्या आहे। अमेझॉन कंपनी सारख्या कंपनीज मध्ये सर्वांची इच्छा असते की आपल्या करिअरची सुरुवात अमेझॉन सारख्या, फ्लिपकार्ट सारख्या, त्याचनंतर विप्रो सारख्या कंपनीत मधून करावी, जेणेकरून आपल्याला इथला जो एक्सपिरियन्स आहे, इथलं जे सॅलरी पे आउट आहे खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला इथं भेटत असतं, त्याचनंतर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स पण खूप चांगल्या पद्धतीने पुढे आपल्या भविष्यासाठी इथं मॅटर करत असतो। अशीच एक जॉब वेकन्सीज मी आज तुम्हाला अमेझॉन कंपनीकडनं घेऊन आलेली आहे। इथं तुमचा जो जॉब रोल आहे तुमचा तो जॉब रोल इथे असणार आहे केवायसी व्हेरिफिकेशन, म्हणजे केवायसी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, हे बेसिकली वर्क तुम्हाला इथं करायचं आहे। जे कस्टमरचे जे तुमचे क्लायंट असणार आहे त्यांचे जे केवायसी डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला बेसिकली व्हेरीफाय करायचे आहे। हे जे वर्क आहे खूप बारीकना तुम्हाला बारीकपणाने इथं करावे लागणार आहे, कारण इथं जे डॉक्युमेंट असणार आहे तो तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक चांगल्या पद्धतीने इथं व्हेरीफाय करणं हेच काम तुम्हाला इथं करायचं आहे। ही क्वालिटी तुमच्यामध्ये पाहिजे। त्याचसोबत तुमचं क्वालिफिकेशनच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर तुम्ही इथं ट्वेल्थ पास असेल, ग्रॅज्युएट असेल, एनी बॅकग्राऊंड ऑफ तुम्ही ग्रॅज्युएशन इथं कम्प्लीट केलेलं असेल तुम्ही इथे अप्लाय करू शकता। फ्रेशर एक्सपिरियन्स दोन्ही कॅन्डिडेट्स तुम्ही इथे अप्लाय करू शकता, मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट्स तुम्ही इथे अप्लाय करू शकता। 40 ते 45 हजारपर्यंत तुम्हाला इथं महिन्याचा पगार भेटला जाणार आहे। त्याचनंतर कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला इथं इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये, कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला इथं ऍप्लिकेशन फी पे करायची नाहीये, एकदम फ्रीली तुम्हाला इथं फॉर्म अप्लाय करून तुम्ही इथं जॉब करू शकता। तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून अजून सर्व डिटेल्स मध्ये सांगते, तर चला बघूया स्क्रीनवरती जाऊन सर्व एलिजिबिलिटी क्रायटेरिया समजून घ्या, व्हिडिओ एंड पर्यंत बघा। त्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल, मी जसं सांगते त्याच टाईपने तुम्ही इथे अप्लाय करा। तर चला बघूया स्क्रीनवरती जाऊ। तुम्ही इथे बघू शकता आपण आलेलो आहे लिंकवरती, लेटेस्ट वॅकन्सीज आहे अमेझॉनच्या, आपण ऑफिशियल लिंकवरती आलेलो आहे। ही लिंक कुठली फेक लिंक वगैरे नाहीये, तुम्ही इथं बिनधास्त अप्लाय करू शकता। तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन इथं बघू शकता, धिस रोल इज आयडल फॉर अ कॅन्डिडेट लुकिंग फॉर अन एक्सपिरियन्स विथ एक्सेक्टिंग डॉक्युमेंट डायनॅमिक कंपनी, द रोल इज टू इन्शुअर दॅट अमेझॉन्स पे व्हिडिओ केवायसी प्रोसेस मीट अमेझॉन हाय बार फॉर कस्टमर एक्सपिरियन्स, द कॅन्डिडेट्स इज एक्सपेक्टेड टू ऑडिट अँड अनालाइज कस्टमर्स व्हिडिओ केवायसी व्हेरिफिकेशन प्रोसेस। जी कस्टमरचे केवायसीचे व्हिडिओज असणार आहे ते तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहे। ऑडिट अँड अनालाइज कस्टमर व्हिडिओ केवायसी व्हेरिफिकेशन जी प्रोसेस आहे त्याचं तुम्हाला अनालिसिस चांगल्या पद्धतीने, त्यासोबत तुमचं ऑडिट तुम्हाला इथे करता आलं पाहिजे। डिझाईन अँड डेव्हलप इव्हॅल्युएशन प्रोग्राम अँड अनालिस क्रिटिकल परफॉर्मन्स बिहेवियर अँड मॅट्रिक्स द कस्टमर कॉल्स, म्हणजे बेसिकली तुम्हाला जे कस्टमरचे कॉल्स आहे, जे डेव्हलपमेंट, ज्या डिझाईन्स आहे ते प्रोग्राम्स तुम्हाला तिथं तुम्हाला अनालिसिस तिथं करता आलं पाहिजे। जे क्रिटिकल परफॉर्मन्स आहे सर्व गोष्टी बेसिकली तुम्हाला तिथं व्हेरीफाय करता आलं पाहिजे। जो फीडबॅक असणार आहे तो फीडबॅक तुम्हाला इथं प्रोव्हाइड करायचा आहे। तुमचं जे स्किल असणार आहे त्यासोबत इथं त्यांनी दिलेलं आहे सर्व गोष्टी, इन्शुअर कस्टमर्स अँड कम्फर्टेबल थ्रॉट द व्हेरिफिकेशन प्रोसेस, म्हणजे जी व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे ते प्रोसेससोबत कस्टमर कम्फर्टेबल असले पाहिजे, अशा टाईपने तुम्हाला इथं प्रोसेस तुमचा जॉब रोल इथे करायचा आहे। तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही इथे बघू शकता, ॲप्लिकेशन मस्ट बी इलिजिबल विथ इंग्लिश ॲज मस्ट, तुम्हाला इथं इंग्लिश कम्युनिकेशन मस्ट आहे। ग्रॅज्युएशन विथ वन टू थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, तुम्ही ग्रॅज्युएट असेल तर अप्लाय करू शकता, 1 to 3 years एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तरी तुम्ही अप्लाय करू शकता, बट तुम्ही फ्रेशर्स आहे तरी फ्रेशर्स पण इथे अप्लाय करू शकताय। ॲप्लिकंट शूड हॅव स्ट्रॉंग रिटन अँड ओरल कम्युनिकेशन तुम्हाला इथं पाहिजे, गुड अनालिसिस स्किल, आयडल ओरिएंटेशन, म्हणजे तुमच्यामध्ये जे अनालिस करण्याची जे तुमचं जे KYC आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने चेक करण्याची जी क्वालिटी आहे ती प्रोसेस तुमच्यामध्ये चांगल्या पद्धतीची पाहिजे। प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग स्किल, तुमचं जे स्किल आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून, चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज करून तुम्ही इथे केलं पाहिजे। त्याचनंतर
प्री रेफर्ड क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएशन्स असेल तुम्ही अप्लाय करू शकता. कुठल्याही बॅकग्राऊंडमधून तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन असेल तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. त्याचनंतर तुम्ही इथं मल्टी एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तर तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडमधून एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता. त्यासोबत नॉलेज ऑफ KYC प्रोसेस रिलेटेड RBI रेग्युलेशन इज अ प्लस. जर KYC प्रोसेसचं तुम्हाला एक्सपिरियन्स थोडासा नॉलेज असेल तर तुम्ही इथं रेफर करू शकता. त्याचनंतर एक्सपिरियन्स इन कॉल ऑडिट, जे कॉलवरती तुम्ही डायरेक्टली कॉलवरती ऑडिट करता जर तो एक्सपिरियन्स असेल तो पण इथं रेफर करू शकता. त्यासोबत तुमचं जे कम्युनिकेशन असणार आहे एकदम स्ट्रॉंग अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंगमध्ये तुम्ही जे बोलणार आहे एकदम स्ट्रॉंगली आणि इफेक्ट पडला पाहिजे पुढच्या कस्टमरवरती तुमचा बोलण्याचा, तुमचा जो ॲटिट्यूड असेल, तुमचं जे प्रेशर, सर्व गोष्टी तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने मेंटेन करून तुमचं जे आपण आपला जो हे आहे ना तो कस्टमरवरती केला पाहिजे. त्याचबरोबर एक्सपर्टीज इन बोथ गिविंग अँड रिसिविंग कन्स्ट्रक्शन्स फीडबॅक दॅट प्रोड्यूस डिझायर रिझल्ट, कस्टमरचा जो फीडबॅक आहे ते तुमचा चांगल्या पद्धतीने कस्टमरकडनं तुमचा फीडबॅक चांगला घेतला पाहिजे. तुमचा जो फीडबॅक आहे तो कस्टमरने इथं बेसिकली तुम्हाला चांगला दिला पाहिजे. त्याच इथे खूप साऱ्या वॅकन्सीज आहे, बट लेटेस्ट वॅकन्सी आहे ॲमेझॉनची वॅकन्सीज आहे. नक्की जास्तीत जास्त लोकांनी इथं अप्लाय करा, खूप सिम्पल वर्क तुम्हाला इथं होणार आहे. तर चला भेटूया परत एक अशाच नवीन जॉबच्या अपडेट्सबरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.